नमस्कार मंडळी, मी अपूर्वा आणि माझ्या चॅनलवर आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. साधारणतः जुलै ऑगस्ट ह्या महिन्यातच आम्ही भारतात सुट्टीसाठी येतो आणि पावसाळ्याचे दिवस असतात त्यामुळे पावसाळी पिकनिक ही नक्कीच करतो. आज आम्ही अशाच पावसाळी पिकनिकसाठी बाहेर पडलेले आहेत. श्रावण महिना आहे त्यामुळे त्र्यंबकेश्वरला जाण्याचा विचार आहे आणि जाता जाता रस्त्यामध्ये जे काही ठिकाणं भेटतील तिथे भेट देत देत पुढे जायचा विचार आहे. तर आता आम्ही निघालेले आहेत. वांदगाव डहाणू ह्या रोडवरून आम्ही जव्हारच्या दिशेने चाललेले आहेत. श्रावण महिना आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे. पण गेल्या 3-4 दिवसामध्ये काही पाऊस पडलेला नाही आहे, मध्येच एखादी सर येऊन गेलेली आहे त्यामुळे रस्ते कोरडे दिसत आहेत. खूप छान असं हे पावसाळी वातावरण आहे, अगदी ही हिरवळ पाहून वर्षभराचा थकवा निघून जातो. हे जे बाजूने पाईप दिसतात ही पाण्याची पाईपलाईन आहे. जवळच साखरा धरण आहे, साखरा डॅम, तिथूनच ह्या पाईपलाईन्स गेलेले आहेत गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी. लाल माती आणि हिरवेगार डोंगर, हिरवी झाडं, खूपच छान असं वातावरण आहे आणि खूप छान वाटत आहे. ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत डहाणूजवळ असलेलं हे साखरा धरण आहे, साखरा डॅम. ह्या डॅमचं पाणी खूपच गोड आहे असं म्हणतात, म्हणूनच ह्या डॅमला साखरा डॅम म्हणतात. साखरा म्हणजे साखर आणि साखरेसारखं गोड पाणी असलेलं हा डॅम म्हणून साखरा डॅम. शिवाय ह्या गावाचं नावसुद्धा साखरा आहे. खूप सुंदर असं हे साखरा धरण आहे आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे इथल्या सौंदर्यात आणखीनच भर पडलेली आहे. एखादी सुट्टी घालवण्यासाठी हे खूप छान असं प्रेक्षणीय स्थळ आहे. ह्या साखरा धरणावर फिरायला गेले आणि पूर्ण धरणाविषयी जर माहिती द्यायची झाली तर हा एक अख्खा व्लॉग तयार होईल, पण हे मी जाता जाता फक्त दाखवत आहे. जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा आपण ह्या साखरा धरणावर एक व्लॉग तयार करूया नक्की. समोर दिसतात ह्या पर्वतरांगा, सह्याद्रीच्या आपल्या पर्वतरांगा आहेत. कासव्याजवळच्या एका पेट्रोल पंपवर आम्ही आता पोहोचलेले आहेत. कासा हे इथले एक गावाचं नाव आहे आणि ह्या कासव्याच्या थोडंसं पुढे हे पेट्रोल पंप आहे. आता गाडीमध्ये फ्युल भरून झालेलं आहे आणि आपण पुढच्या प्रवासासाठी निघत आहोत. तुम्हाला दिसेल इथूनच पुन्हा हिरवळीला सुरुवात होत आहे. आता आपण जव्हार घाटाच्या दिशेने चाललेले आहेत. जव्हार हे एक छोटंसं हिल स्टेशनच आहे. हा जव्हारचा घाट आहे. तुम्हाला दिसेल कशी नागमोडी वळणं आहेत
आणि ह्या वळणावळणांचा घाट आहे. ह्या घाटातून आपण पुढे जवळच्या दिशेने जायचं आहे. हे जव्हार आपल्या महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक गाव आहे. उंचावर असल्यामुळे हे हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे आणि इथे बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. इथल्या घाटातून फिरताना एक वेगळाच आनंद होतो, ते तर आहेच, पण इथलं नैसर्गिक सौंदर्यसुद्धा पाहण्यासारखं आहे. दोन्ही बाजूला हिरवळ, नागमोडी वळणं आणि पर्वतरंगा, हे लाल रंगाचे सारखे दगड आहेत ज्याचे हे डोंगर बनलेले आहेत आणि त्या डोंगरावर भरपूर झाडं असल्यामुळे सगळे हिरवेगार दिसत आहेत आपल्याला. आता पाऊस चालू नाही आहे, नाहीतर आपल्याला इथे अनेक धबधबे पाहायला मिळतात, लहान मोठे झरे पाहायला मिळतात. जव्हार इथे दाभोसा येथील धबधबा खूप फेमस आहे आणि पावसाळ्यात बरेच पर्यटक तिथे फिरायला येतात आणि धबधब्याखाली पाण्याचा आनंद घ्यायला येतात. आज पाऊस नसल्यामुळे आपल्याला तो आनंद घेता आला नाही. हिल स्टेशन आणि पर्यटन स्थळ असलं तरी हे गाव अजून तितकंसं विकसित झालेलं नाही आहे. अजूनही तिथे छोटे छोटे पाडे आहेत. एकाच ठिकाणी अशी जवळजवळ चार पाच घरांची वस्ती असली की त्या वस्तीलाच पाडा म्हणतात आणि अशा काही सरकारी शाळा आहेत. अशा जीप असतात, खाजगी वाहनं इथे प्रवासासाठी वापरली जातात. म्हणजे एका गावाहून दुसऱ्या गावाला किंवा कुठेही त्यांना जायचं असलं तर मग पैसे देऊन आपण त्या गाडीतून जायचं असतं, किंवा मग आपण एसटी महामंडळाच्या बसनेसुद्धा इथे जाऊ शकतो किंवा इथे प्रवास करू शकतो. फक्त त्या बस ठराविक वेळेला तिथे जातात. ठराविक अशा वेळापत्रकानुसारच इथे आपल्याला बस सेवा उपलब्ध होते. तुम्हाला दिसेल काही घरं आहेत त्याच्या आसपासच शेती आहे त्यांची. इथे जास्त प्रमाणात भात शेती केली जाते आणि काही ठिकाणी नाचणीसुद्धा पिकवली जाते. इथे पाटाचं पाणी असल्यामुळे वर्षातून दोनदा ते लोक पीक घेतात आणि आदिवासी लोकांची वस्ती जास्त असल्यामुळे बऱ्याचशा त्यांना सोयी आणि सवलती देण्याचं सरकार प्रयत्न करत असतं. आता आम्ही शिवनेरी ढाब्याजवळ पोचलेले आहेत. धबधब्यावर येणाऱ्या बऱ्याचशा पर्यटकांसाठी हे एक विसाव्याचं स्थान आहे, शिवनेरी ढाबा. आमच्या बोईसर पालघरसारख्या ठिकाणाहून बरेचसे ग्रुप्स इथे धबधब्यावर एन्जॉय करण्यासाठी येतात, तेव्हा ते जेवणासाठी किंवा खाण्यासाठी इथे शिवनेरी ढाब्यावरच जातात. आता आम्ही तिथे थांबणार नाही आहेत, आम्ही सर्व पुढे चाललेले आहेत. जव्हारमध्येच एक राजवाडासुद्धा पाहण्यासारखं आहे, पण आता आम्ही काही जव्हार दर्शन करणार नाही आहेत, आम्ही त्या रूटने सरळ पुढे जाणार आहेत. पुन्हा कधीतरी आपण जव्हार दर्शनचा व्हिडिओ नक्कीच बनवूयात. हे आहे गाव, जव्हारचं गाव. आपण आता गावामध्ये पोचलेले आहेत. हे मार्केट एरिया आहे. हा तुम्हाला दिसेल इथे सर्व दुकानं आहेत. तिथे पाड्यावर राहणाऱ्या लोकांनासुद्धा बाजारहाटासाठी इथे ह्या दुकानांना यावं लागतं किंवा तिथे पिकवलेला भाजीपाला इथे आणून विकला जातो. आता
ह्या बाजाराच्या भागातून आम्ही सरळ पुढे जाणार आहेत. आता जव्हारच्या ह्या शाळेजवळ आम्ही थांबलेले आहेत. ते का थांबलेले आहेत ते आपण पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक करा, तसे कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात आपण ह्याच्या पुढच्या व्हिडिओसह. धन्यवाद.